भारत 24 तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य। नमस्कार, मी संदीप कसलकर, भारत 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नरसिंह मंगल कार्यालय घनसावंगे येथे मराठा समाजाची बैठक पार पडली। यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून घनसावंगी तालुक्यातील 18 गावात साखी व अन्नत्याग उपोषण सुरू आहे। तसेच राहिलेल्या घनसावंगी तालुक्यातील सर्व गावात साखी उपोषणाला सुरुवात होते। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय नेते मंडळींना तालुक्यातील काही गावात प्रवेश दिला जाणार नाही, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाळासाहेब ढेरे यांनी। पाहूयात। जय जिजाऊ। सकल मराठा समाज घनसावंगी तालुक्याच्या वतीने आज मराठा समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक घनसावंगी येथे पार पडली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस आहे आणि उपोषण अद्यापपर्यंत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही। त्या अनुषंगानं संबंध तालुक्याच्या वतीने काही महत्त्वाचे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि बळ वाढावं आणि त्यांच्या आंदोलनातली ऊर्जा कायम राहावी आणि आपलाही त्यात सक्रिय सहभाग राहावा या उदात्त हेतूनं संबंध घनसावंगी तालुक्यातील सकल मराठा समाजाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। त्यात महत्त्वाचा आहे उद्यापासून संबंध घनसावंगी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण करण्यात येईल, हा एक महत्त्वाचा निर्णय आजच्या या दृष्टीने घेण्यात आला आहे। तसेच हा जो घनसावंगी तालुक्याने राबवलेला पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्रभरात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याने राबवा आणि प्रत्येक गावानं आपला सक्रिय सहभाग मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला द्यावा। त्याचबरोबर विविध प्रकारचे निवेदनं असतील, ग्रामपंचायतचे ठराव असतील, मतदानावर बहिष्कार, राजकीय लोकांना प्रवेश बंदी, अगदी शासनाची तिरडी, जलभरो आंदोलन असेल, या विविध प्रकारचे आंदोलन या दरम्यान साखळी उपोषण चालू असताना गावागावात अनेक या पद्धतीचे विविध उपोषण देखील करण्याचा निर्णय आजच्या या घनसावंगीच्या आयोजित सकल मराठा समाजांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। त्याबद्दल आम्ही प्रसारमाध्यमाशी ही माहिती देत आहोत। धन्यवाद। जय जिजाऊ, जय श्रीराम।